बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या उरकल्या तर काही ठिकाणी रखडल्याचे चित्र आहे. पावसाचे वितरण सुरळीत होत नसल्याने एखाद्या गावात धोधो तर शेजारील शिवारात थेंबही नाही अशी स्थिती झाली आहे. पाऊस सरासरी ओलांडणार नाही असं वाटत असला तरी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पेरणी बाकी आहे. 15 जुलैपर्यंत पेरले तरी आवरीला फारशी अडचण नसल्याचे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. भृग लागल्यानंतर आता जवळजवळ महिना उलटत आहे. 1 महिन्याच्या कालावधीत जाऊन ही तालुक्यात पेरण्यास बाकीचे आहे. जुलैचा पहिला आठवडा देखील जात आहे तरीही पेरणी योग्य तपासणी प्रतीक्षा आहे. खामगाव तालुक्यातील काही भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली मात्र शेजारील शेगाव तालुका पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलैच्या मध्येकडे वाटचाल सुरू असताना सोयाबीन पेरा लेट होणार अशा चर्चा झडू लागल्या. 15 जुलैपर्यंत सोयाबीन पेरा झाला तरी फरक पडला नसल्याचे केव्हीचे वरिष्ठ डॉक्टर पी सी जायभाई यांनी म्हटले आहे. येत्या 1-2 दिवसात जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या जर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर येईल आणि शेतकऱ्यावर डबल इकडे शेतकऱ्यावर जर डबल पेरणीचं संकट आलं तर बी बियाण्याला पैसे सापडणार. त्याच्याकरता सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे.